मनोज रांगे पाटील यांच्यासारख्या सामान्य माणसासोबत आज करोडो लोक उभे आहेत आणि हे सरकारचं अपयश असल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे। हे उपोषण म्हणजे सरकार विरोधातला उद्रेक आहे। सरकारने 2014 मध्ये जी आश्वासन दिली होती ती पूर्ण करावी अशी प्रतिक्रिया देत नाना पटोले यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर निशाणा साधलाय। सांगितलंय की जरांगे, मी आता पण उल्लेख केला की मनोज जरांगे पाटलांच्या एका सामान्य कार्यकर्त्यांच्या सोबत करोडो लोक उभे झालेत, म्हणजे सरकारच्या विरोधात सरकारचं हे फेल्युअर आहे, सरकारच्या विरोधातला उद्रेक आहे। आणि सरकारने जे काही आश्वासन 2014 मध्ये दिलं होतं, भाजपने दिलं होतं, ते पूर्ण करावं।